नमस्कार, मी शिल्पा ठाकरे. दोन शब्द सांगेन. मी छोटासा प्रवास सांगेन, म्हणजे खूप गोष्टी शेअर करण्यासारख्या, कारण खूप कठीण परिस्थितीत आम्ही हा सिनेमा शूट केला. सर्वप्रथम मी प्रवीण सरांचे आभार मानेन की त्यांनी मला पहिला फोन केला आणि सांगितलं की असा असा एक सिनेमा येतोय, जाऊन प्रोड्युसरांना भेट. मी तसंच सांगेन सर की पहिल्यांदा जेव्हा मी भेटले तेव्हा मला सिनेमाची स्टोरी कळाली नव्हती, पण मी गाडी ऐकली. मी त्यांना म्हटलं की मला गाडी ऐकवा, आणि गाडी ऐकल्यानंतर जी माझी रिॲक्शन होती तिथे सगळ्यात पहिले त्यांना होकार दिला की येस, मी हा सिनेमा करतीय. आणि नंतर मला तुम्ही स्टोरी पाठवा, आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टोरी वाचली, पूर्ण स्टोरी मी वाचली नव्हती, ऑनलाईन मला माहिती होतं, आणि दोन तीन फक्त पेजेस मला आले होते, आणि मला वाटतं 8 दिवस राहिले होते सिनेमाला, माझं कास्टिंग जेव्हा झालं होतं. आणि त्यानंतर अचानक 11 तारखेला फोन आला की उद्या शूट लागतंय आणि तुला आज यायचंय, आणि मी रात्री 12 वाजता मुंबईला पोहोचले आणि सकाळी 6 कॉल टाईम होता आणि शूट चालू झालं. मी सगळ्यात जास्त खरंच प्रवीण सरांना थँक्यू म्हणेन की एका कलाकाराचा जो एक एक्स फॅक्टर असतो तो बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. सेटवर ती बरीच मंडळी असतात आणि तुम्हाला खूप गोष्टी सजेस्ट करत असतात की हे असं कर, हे तसं कर. रायटरच्या डोक्यातली भूमिका वेगळी असते, कलाकाराच्या डोक्यातली वेगळी असते, दिग्दर्शकाच्या डोक्यातली वेगळी असते. पण जेव्हा मी मायडी परफॉर्म करत होते तेव्हा मला असं वाटतं प्रवीण सरांनी एकदाही मला टोकलं नाही की तू हे करू नको किंवा तू हे असं कर. त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानेन, आणि मी जे केलं माझ्यातला जो फॅक्टर होता तो मी तुम्हाला दाखवला आणि तो तुम्ही मायडी म्हणून एक्सेप्ट केला. कारण अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक मी वाचलं होतं आणि ते मला वाचायचंही होतं, कारण ती भूमिका माझ्यासाठी खूप स्पेशल होती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवरती जर सिनेमा येतोय आणि त्याच्यात मी भूमिका करतेय, तर ते माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं कुठेतरी एक ऐतिहासिक घटना असेल असं मी म्हणेन. आणि येस, मी ती पूर्णपणे साकारली. आणि सिनेमाचा शूट झाल्यानंतर मला त्या गोष्टीचा बऱ्याच दिवस त्रास झाला, कारण आम्ही ऑलमोस्ट 30-35 दिवस शूट केलेलं, आणि जो तिथला एरा होता, ऍटमॉस्फिअर होतो नगरचं, एक गाणं शूट मला वाटतं 47-48 डिग्रीज वरती केलं, जिथे मेकअप अजिबात टिकत नव्हता. वरून सरांनी मला सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्र तुला एक्सप्रेशन क्वीन म्हणतो, तर ते एक्सप्रेशन तुला राहण्यात द्यायचंय आहे, मी ते तू पण तुला सहन करायची आहे. आणि मी सगळ्यांच्या सपोर्टवर हे करू शकले, मी प्रत्येकाचं नाव इथे घेऊ शकत नाही, पण संपूर्ण टीमने मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी आज हे सगळं करू शकले. थँक्यू सो मच. सर ऑडिओ ऑडिओ थोडा बढा दी, ऑडिओ आता होऊ शकत नाही. 10 वर्षाचा जो पिरियड होता आमच्यासाठी खूप कुशळ होता, कारण त्याच्यामध्ये आम्ही स्पेशली सुरुवातीला जेव्हा आम्ही हे केली होती सिनेमा बनवल्याकरता, तेव्हा आमचे सिनेमाचे जे लेखक होते संजय नवीन साहेब, जेव्हा भरवली तेव्हा म्हणजे त्यांना असं वाटत होतं की अण्णा भाऊ साठेंची कादंबरी आवडी, त्या आवडी कादंबरीवर आता आपण सिनेमा जे हे करतो आहे सेम सेम नाही, पण त्याच्या आधारावर आधार आपण हा सिनेमा हे करतोय. कार्यक्रम नंतर त्याची जी स्टोरी आहे त्यांनी सांगितली, स्टोरी खूप सुंदर, स्टोरी तर खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो स्क्रीन पे लिहिला त्याची डायलॉग लिहिले अप्रतिम, त्याच्यानंतर गाणी कोणी सुरी गाणी आहे आमच्या बाबांनी बाबा दादा आणि अशोक दादा यांनी मदत केली त्या गाण्याच्या म्युझिक करताना, त्याची काय तुम्ही पाहाल जी गाणी आहे सिनेमा आणि म्युझिक छोटासा एक बनवलं आहे चित्रपटाला आहे, आणि याची गाणी बघा तुम्हाला जरूर आवडली. सिनेमा बनवताना खरंच एक बऱ्याच अडचणी आल्या ना असं जेव्हा मी शूटवर गेलो नगरला, त्यामुळे शूट नगरचं जे म्हणजे मराठी वसंतदादांचे आणि प्रवीण सरांचे आभार मानतो की त्यांनी माझ्याकडे स्क्रिप्ट आणली, ऐकवली
आणि लॉरेन्सचे आभार मानले की या कसं असतं की सुचवणं हे पण एक खूप मोठी गोष्ट असते की एखादं आपण ऍक्टर असतो पण ती फिल्म त्या ऍक्टरकडे येणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. तर मी त्याच्याशी त्याचे पण खूप आभार मानतो की ही फिल्म माझ्याकडे आली. फिल्म ऐकली तेव्हा मला वसंतदादा आणि प्रवीण सरने एकच गोष्ट सांगितली होती की तू परफॉर्म करशील व्यवस्थित, त्या बाबतीत नो डाऊट. पण आम्हाला जो मल्हार अभिनेता आहे तो आम्हाला म्हणजे बघता क्षणी तो दिसला पाहिजे. ते त्याचे आणि आम्ही जेव्हा ही फिल्म साईन केली तेव्हा आणखी 15 दिवस बाकी असते. 15 दिवसात मला तो मल्हार उभा करायचा होता. म्हणजे त्याचं ते पिळदार शरीर आणि सगळं ती नगरची भाषा आणि सगळं सगळं मला वर्क करायचं होतं. आणि त्याहूनही एक मोठं चॅलेंज म्हणते म्हणजे की ही फिल्म जी आहे ती लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांची कादंबरी आवडी वाढीस आहे. तर मला तो अण्णाभाऊंचा मल्हार त्यांचा नायक तो त्यांचा नायक त्यांनी बघितलेला नायक मला प्रेझेंट करायचा होता. ते एक माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. त्यामुळे तो आम्ही कादंबरी वाचण्यापासून ते पूर्ण ते शरीर कमांड लँग्वेजवर ते कमांड हे करणं प्लस 70s एरा दाखवणं खूप मेहनत होती. त्यावर आपण सविस्तर बोलूच पण एवढंच झालं की खूप छान मजा आली. धमाल केली. 47 degree म्हणजे असं वाटत होतं की आम्हाला 15-16 degree आहे. कारण आमचं प्रोडक्शन प्रोड्युसर खूप छान होते. एन्जॉय केलं आम्ही डिरेक्टर सोबत. एक कूल डिरेक्टर आहे आमचा. त्यामुळे कधीच आम्हाला असा काही प्रॉब्लेम कधी जाणवलं नाही की हा शॉट असाच पाहिजे की आपण त्यांनी खूप फ्रीडम दिलं होतं. प्लस आणखी काही एक दोन जणांचं नाव मेन्शन करेन की क्रिएटिव्हली खूप इनपुट मिळालं. म्हणजे माझ्या डायलॉग्सवर आणि हे आमचे पवन दादा आहेत पवन अंडागळे त्यांनीही खूप स्क्रिप्टवर आणि डायलॉग दिलीवर खूप मेहनत घेतली आमच्या. आणि इतरही भरपूर आहेत. भरत दादा आहेत आमचे DOP सिनेमॅटोग्राफर आणि राजेश दादा आहे. सगळ्यांचे ओव्हरऑल कम्प्लीट म्हण की त्यांच्यामुळे मल्हार आणि मायडीची जोडी ही स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि एवढ्या छान पद्धतीने जी दिसते ती त्यांच्यामुळेच पूर्ण टीम अकॉर्ड सर. त्यावेळेस मला अशी स्टोरी सांगायची का सांगता येईल. त्यामुळे मला काय स्टोरी आहे तरी मला कन्व्हिन्स केलं त्या पासून साहेब एकदा नरेशन द्या स्टोरी आणि नंतर ते सांगा. ज्या वेळेस त्यांनी मला सांगितलं काहीतरी फळ स्वरूप काहीतरी मिळेल आम्हाला चांगलंच मिळेल. धन्यवाद.
अल्युमिनियम आणि मॅग्नेटची जी केमिस्ट्री आहे, जे रामला प्रेम आहे, हे जर मला मल्लांनी सपोर्ट केलं नसतं तर मी देऊच शकले नसते. त्यामुळे संधीचे मी मनापासून खूप आभार मानते की त्यांनी मला खूप ऑनलाईन केलं. आम्ही एक गाणं शोधतो म्हणून आता आज रिलीज होणार आहे आणि त्या गाण्याची मी असं संधीची झाली होती. माझी झाली नव्हती, मी दुसऱ्या साईडवर मी इथे आले होते आणि कोरिओग्राफर तिथल्या तिथे सांगत होते आणि मला ते जमत नव्हतं. मी खूप ऑकवर्ड झाले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नाही, युके मुळे तू फक्त मनापासून कर आणि ते केलं आणि आता थोड्या वेळानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला कदाचित दिसेल, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. त्यांना लिहिता येत होत्या, त्यांना माणसं वाचता येत होती. ते 50 वर्षापूर्वीची जे माणसं आहेत ते आजही असं वाटतं की ते आजीवन देत कुठेतरी आपल्या आसपास, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. तिची आवडी इतकी निरागस, इतकी निष्पाप, तो धनाजी, ती सारजा, हे सगळे लोक असे इतके इतके जपले होते अण्णापूरसाठी. त्याच्या कादंबरीमध्ये कारण की त्यांना कन्फ्युज होऊ नये की आपण किती बदल केले, त्यांनी कसे केले, हा प्रश्न असतो त्यांचा. ते मोठे वाचत नसतात कारण की कन्फ्युज होऊ नको. की कारण की रायटरचे जे इंटरप्रिटेशन आहे, जे संजय गावडे यांनी, संजू प्लीज 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 संजू प्लीज प्लीज कम हियर प्लीज, संजय गावडे यांनी सिनेमाचे गाणे लिहिलेत, त्यांनी डायलॉग्स लिहिलेत आणि त्याचे स्क्रिप्ट डायलॉग्स लिहिलेत की संजय गावडे. हा खूप वेगळा सिनेमा आहे, तकाडो खूप वेगळा आहे आणि रेडू फारच वेगळा आहे. म्हणजे सगळं झाल्यानंतर असं सांगायचं तुम्हाला बोलतं. बाकी दुसरी गोष्ट अशी की अण्णांच्या कादंबरीवरती काम करत असताना, जेव्हा याचं स्क्रीन प्ले वगैरे करत असताना, संजूचा आणि माझा इतका व्यापक असतो खतरनाक की म्हणजे मी गीतसंगीतकार गीतकार ते आहे, मॅडम रायटर ते आहे, पण माझं असं की प्रेझेंटेशन काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, कॅरेक्टर काय बोललं पाहिजे, त्यामुळे थोडंसं सजेशन त्यांना मध्यवर्ती मी घेत असतो आणि ते मान्य करतात. कारण की अण्णांचं साहित्य मी खूप वाचलंय, त्यांनी थोडं कमी वाचलंय पद्धतीने आणि म्हणजे ते अण्णासारखीचे असं मला वाटतं वेगळी दिसायला पण छोटे असे, त्यामुळे ते फार त्यांच्या जवळ जातात, ते मला जवळ जवळ होतात त्यांच्या करूनचे. तर हे जे आहे सगळं हे संगीतात इतकं उतरायचं होतं आम्हाला की नुसते एक एक्सप्रेशन जरी दिलं ना, म्हणजे ऍक्टिंग तर भाजपला नाही पण नुसते एक्सप्रेशन जरी दिले, माझं म्युझिक तरी छान पैकी वाजलं ना की ती आवडी जीवन झाले पाहिजे, ती स्टेजवर परफॉर्म करते असं वाटलं पाहिजे, ती स्क्रीनमध्ये ती भरली पाहिजे, इतकं फार असं निष्ठा आमचं एक असं विचार होते सगळ्या गोष्टीच्या पाठीमागची. आणि ते दादांचा आणि माझा हा प्रवास भांडणातच गेला, कारण दादांना कथा सांगितल्यानंतर आपले करायचे म्हणलं हो करायला पाहिजे दादा, काहीतरी वेळेवर करायला पाहिजे. मग दादांनी सुरुवात केली, नंतर बरेच वर्षे गेले, आम्ही भांडलो करू उद्या करू तसं करता करता एक मोठा सिनेमा येऊन गेला, नाव सांगितलं कसलाच काही तरी बघा आपल्या सिनेमा सांगता असतो. मग त्यामुळे आम्हाला काही कळत आलं नाही, नंतर दादा बोलले नाही हा सिनेमा करायचा, हे अण्णाभाऊ साठेंना वृक्ष साहित्य रत्नाभाऊ साठेंना ही श्रद्धांजली असं खूप मोठी आणि आपण तो करायचं म्हणजे करायचं. अण्णाभाऊंचं नाव, अण्णाभाऊंचं नाव द्यायचं की नाही द्यायचं, परत प्रॉब्लेम होतील का, या सगळ्या गोष्टींचं खूप आम्हाला वाटत होतं. कारण की आम्ही खूप बदल केले होते संगीतमध्ये, म्हणजे फार खेळले होते. तर तो काळ आता जशाच तसा मांडायचा कसा, तर त्यासाठी फार बदल करणं आवश्यक आहे. कारण की थोडस ते पिरियड इशू आणि तितकं आणणं घेणं आवश्यक होतं, म्हणून सरांशी बोलून दादाशी बोलून फारसे क्रिएटिव्ह आपण लिबर्टीज घेऊन केलं होतं, त्यामुळे आनंदाचं नाव लावायचं की नाही हा प्रश्न होता आम्हाला. पण शेवटी असं ठरलं की नाही, 50 वर्षापूर्वी अण्णांनी जो कन्सेप्ट निर्माण केला, जो विचार त्यांनी मांडला, तो विचार आजही तितका सुसंगत आहे आजच्या घडीला. त्यामुळे अण्णा भाऊ शिवाय ही कादंबरी, ही फिल्म युभ्रत युभ्रत वापरणे, त्यांचा रिस्पेक्ट त्यांना दिलं पाहिजे म्हणून हा युभ्रत जन्म. ओके, आता दुसरी गोष्ट आहे म्युझिकची. म्युझिक तर म्हणजे मी कंपोज करतो, दादा अरेंजमेंट खूप सुंदर करतात, फार वेस्टर्न करतात, भारीतलं गिटार इलेक्ट्रिक गिटार काय प्रकारचं सगळं त्यांच्या कळत नाही. मी आपलं कसं दादा मला एक चाल सुचली, याला आपण असं असं कंपोज करूया, याला असं असं वाजलं पाहिजे, असं असं वाटलं पाहिजे, मग ते
पूर्ण ध्यान पूर्ण मन काय हे पाहिजे तुम्हाला ना इतकं अंग झालेलं सुसंगत आहे. तर कंपोजिशन करत असताना शब्द आधी सुचले कंपोजिशन आधी सुचले आम्हाला बोलायला पण कळलं इव्हन मी एवढं पण किती म्हणून तेवढे ना 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 केलं किती म्हणून काय काही शब्द येत ते शब्द इतकं भारी असायचे ना किती शब्दामध्ये असं वाटायचं की जीव आहे असं वाटायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही शब्द आणि सूर एक झाले आणि खूप चांगलं म्युझिक झाले हे तुम्हाला फार इमोशनल आहे. काळजातून आलेले शब्द आहेत काळजातून आलेली कथा आहे काळजात ॲक्च्युली हे म्युझिक सगळं म्हणजे फार फोक फोक बेस आहे सगळं हां सगळं लोकसंगीतावरती बेस आहे आणि याच्यामध्ये जास्त म्हणजे भावनिक म्युझिक आहे सगळं डान्स वगैरे आहे आयटम पण सगळं मराठी याच्यावरती सगळं बेस आहे सगळं म्युझिक त्यामुळं खूप आणि थोडं वेस्टर्न फील दिलं आहे आम्ही त्याला आणि जुना काळ असल्यामुळं जुन्या काळामध्ये म्युझिकवरती फार वेस्टर्न फील असायचा त्या काळामध्ये हा पिरियडी फिल्म असल्यामुळं आणि म्हणून ते 70s म्युझिक आपण त्याच्यामध्ये इन हे करायचं सांगितलं मर्च करायचा प्रयत्न केला दोघांचा मर्च केला तो प्रयत्न केला बघा असं आहे की हा चित्रपट ज्यावेळेस माझ्याकडे आला त्यावेळेस मला प्रोड्युसरनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की पैशाची कमी आहे वगैरे 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 तेव्हा मी त्यांना एक गोष्ट सांगितली की तुम्ही चिंता करू नका जो आपला बजेट आहे त्या बजेट मी कधीच एक्सीड होऊन देणार नाही जो बजेट आहे त्या बजेटमध्येच आपण पूर्ण करू आणि मला फार बरं वाटतं की हे सगळं मी साध्य करू शकलो माझी टीम जी आहे कलाकारांची टीम माझी टेक्निशियन टीम माझी असिस्टंट टीम या सगळ्यांचा मला साथ मिळाला आणि त्यामुळे योग्य वेळेत योग्य प्रकारे हा चित्रपट मी पूर्ण करू शकलो. जस्टिस पूर्ण 100% केलं आहे असं मला वाटतं कारण मला जे वाटत होतं की मल्हार असा असावा तसाच मल्हार मला मिळाला मला मायडी अशी मिळाली म्हणजे अशी पाहिजे होती तशीच ती मिळाली मला मल्हारचा मित्र जसा पाहिजे होता तसंच राहुल बेलापुरीकरच्या स्वरूपात मिळाला राहुजी जसे जसा स्वरूपात लिहिला होता त्या स्वरूपात मला सुरेश विश्वकर्मा असे मिळाले तर ह्या सगळ्यांची जी व्यवस्थित सांगड झाली त्यामुळे हा चित्रपट मला असं वाटतं की 100% मी यशस्वी झालो आणि तसंच मी लोकांनाही गॅरंटी देऊ शकतो प्रेक्षकांनाही गॅरंटी देऊ इच्छितो की ज्यावेळेस हा चित्रपट ते बघतील तर नक्कीच त्यांना हा चित्रपट आवडेल आणि त्यांना असं कुठेही वाटणार नाही की नाही आपलं काहीतरी 2-2.5 तास आपले 2 तास आपले वाया गेले आहेत आणि ह्याची मी पूर्ण गॅरंटी आहे. देखिए सैराट है कामयाब ऐसे बहुत से और भी बहुत से चित्रपट आहे म्हणजे असे भरपूर चित्रपट म्हणजे भरपूर प्रगतीवर गेले कामयाबीवर गेले पण ह्या सगळ्या चित्रपट असं राहायचं की बाकीचे चित्रपट आले ते खराब होते किंवा काही प्रॉब्लेम होता असं असतं की आपल्या ह्या सिनेमा म्हणजे सिनेमा चालण्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर गोष्टींचा आधार लागतो आणि त्या गोष्टींचा आधार अशा यशस्वी चित्रपटाला मिळाला तसंच आधार इम्रतला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि हा चित्रपटही माझा जो आहे इम्रत हा तसंच माझी इम्रत राखेल आमच्या सगळ्या क्रूची इम्रत राखेल आणि यशस्वी होईल असं मला वाटतं. नमस्कार माझं नाव संजय नवगिरे इब्रत या चित्रपटाचा मी लेखक आहे. लेखक म्हणण्यापेक्षा पटकथा आणि संवाद मी लिहिलेला आहे. कथा जी आहे मूळ ती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आवडी कादंबरी आहे महत्त्वाची आणि गाजलेली कादंबरी या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे आणि या चित्रपटाची पटकथा संवाद आणि मी गाणी केली आहे. खरं तर याच्या अगोदरचा माझा प्रवास पाहिला तर रेडू नावाचा एक सिनेमा मी केला होता त्याच्यानंतर आत्ताच लेटेस्ट मागच्या काळातला आलेला आत्ता टकाटक सुपर डुपर हिट होता आणि त्याच्यानंतर आता इब्रत येतो आहे. इब्रत आत्ता येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती की टकाटक एक बोल्ड सिनेमा होता आणि आत्ता इब्रत नावाचा एक सिनेमा येतो आहे जो की खूप सेन्सिटिव्ह आहे खूप चांगली कथानक आहे आणि खास म्हणजे अण्णाभाऊंच्या नाव जी गोष्ट आहे त्या गोष्टीला माझं नाव लागतं. संगीतही उत्तम झालं आहे आणि मला वाटतं की हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल गाणी खूप चांगली झाली आहेत नक्की पहा इब्रत या वर्षात. या चित्रपटामध्ये मी मल्हारची भूमिका प्ले करतो आहे आणि मल्हारचीचं कॅरेक्टर जेव्हा मला ऑफर केलं होतं वसंतदा दलकरांनी तेव्हा माझ्याकडे मला एक चॅलेंज होतं मोठं की लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
त्यांच्या आवडी या कादंबरीवर ही फिल्म घ्यायचं आहे. तर त्यांचा मल्हार, त्यांचा नायक मला प्रेझेंट करायचा होता. तो दिसायला रांगडा, पिळदार शरीर असं असलं तरी तो एक मृदुभाषी, एक लवेबल असं कॅरेक्टर होतं. म्हणजे मी असं म्हणेन की त्याला बॉय नेक्स्ट डोर ते कॅरेक्टर आपण त्याला म्हणू शकतो. की कुठल्याही मुलीला असं वाटेल की हा मल्हार माझा प्रियकर, माझा सोबती, माझा नवरा असावा. म्हणजे असं कॅरेक्टर मला प्ले करायचं होतं की एकाबद्दला तो रांगडा पण आहे आणि लवेबल पण आहे. अशा दोन दुहेरी भूमिका मला साध्य करायच्या होत्या. आणि त्याच्या लाईफमध्ये जेव्हा मायडी येते ते त्यानंतर तिचं प्रेम मिळवण्यासाठी तो कुठल्या टिपेला जातो, म्हणजे त्याचा त्याचं नेचरच्या विरुद्ध जाऊन तो तिला मिळवण्यासाठी, तिच्या प्रेमासाठी, प्रेमाच्या शोधासाठी कुठपर्यंत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, हा पूर्ण जर्नी या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. आणि मल्हारचं प्रिपरेशन म्हणाल तर खूप कठीण होतं. म्हणजे दोन वेळा मला जिमला जावं लागत होतं, म्हणजे सकाळ संध्याकाळ. प्लस जेव्हा आम्ही लोकेशनवर होतो तेव्हा तिकडे जिम अवेलेबल नव्हती जवळ. आणि सकाळी 7 शिफ्ट होती, 11-12 पॅकअप व्हायचं. तर त्यानंतर आम्ही 12-12:30 मी जिमला जायचो, 2-2:30 वर्कआउट करायचो एका गावातल्या छोट्याशा जिममध्ये, म्हणजे तेही एक 5 किलोमीटर ड्राईव्ह करून. तर तो एक प्रवास होता. आणि तिथल्या जिमचं ओनर माझ्यासाठी थांबून राहायचं, मग 2:30 वर्कआउट करायचं, 3:30 रूम घ्या आणि पुन्हा 7 शिफ्ट. तर हा सगळा असा प्रवास होता. परत ती नगरची भाषा होती, त्यावर कमांड मिळवण्यासाठी, प्लस त्यावर डिटेलिंग करण्यासाठी मी माझे काही बॉयज होते तिथे, त्यांच्याबरोबर मी त्या लाईन्स डिस्कस करायचो. मग त्यांच्याकडून काही आलं इनपुट की मग ते मला इझी जायचं की हां, हे अशा पद्धतीने एकदम नॅचरल पद्धतीने मी डायलॉग्स करू शकतो. प्लस शिल्पाबद्दल सांगेन की आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतो आहे, पण खूप छान वाटलं काम करून. आमची केली सिनेमाला फिल्ममध्ये दिसेलच. म्हणजे आमचं गिव्हेंटही खूप छान होतं. म्हणजे तिने काही सजेशन दिले की मी ते ॲक्सेप्ट करायचो आणि मला पटायचं आहे आणि ते, आणि मी काही थोड्याशा सजेशन्स देऊन दिले तिला, तरी काही ती ॲक्सेप्ट करायची आणि आम्ही मिळून ते सीन वर्कआउट केले त्या पद्धतीने. त्यामुळे खूप छान मजा आली ती फिल्म कम्प्लीट करताना. मायडीची भूमिका साकारताना जेव्हा मला सरांनी सांगितलं, तेव्हा मला हे सांगितलं नव्हतं की ही जी स्टोरी आहे ती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवरती आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की हे एक रिअल स्टोरी आहे आणि ते एका पुस्तकावरती बेस्ड आहे. पण त्या पुस्तकाचं नाव मी तुला सांगणार नाही, कारण मी तुला नाव सांगणार, तू जाऊन शोधणार आणि तू वाचन करणार आणि ते सगळं मग गोष्टी घडणार. त्यामुळे ती एक मनाने अत्यंत साधी, सरळ आणि लांगडं प्रेम करणारी ती भूमिका आहे. आणि तिच्यातला जो खूप असा क्यूटनेस आहे तो मला हवा आहे. त्यामुळे तू काही पुस्तक वाचू नको आणि मी शेवटपर्यंत तुला नावही सांगणार नाही. मला वाटतं ती गोष्ट माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होती आणि मी ती ॲक्सेप्ट केली. म्हणजे मी गावाकडून आलेली आहे, त्यामुळे गावाकडली एक मुलगी कशी असू शकते आणि तेही त्या काळात, ते खूप चॅलेंजिंग होतं. ते ॲक्सेप्ट केलं आणि ती भूमिका तशीच सहज पद्धतीने सादर केली. मला वाटतं आम्ही गाणं शूट करत होतं जबुदी ही प्रीत एकदा, तेव्हा आमचं फार बॉन्डिंग नव्हतं आणि त्या बॉन्डिंगमध्ये मला काही स्टेप्स जमत नव्हत्या किंवा ते एक्सप्रेशन्स माझ्याकडनं निघत नव्हते. तेव्हा एक छोटासा ब्रेक झाला आणि ब्रेकमध्ये जेव्हा मी बसले तेव्हा म्युझिक डिरेक्टर जे आहेत आपले बबन दादा, ते आले आणि मी त्यांना विचारलं की नेमका या गाण्याचा अर्थ काय. तर त्यांनी मला सांगितलं की जगुदेही प्रीत एकदा जिंदगी थांबणं, म्हणजे आज जे आहे ह्या क्षणाला जे आहे ते तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. ह्याच्या पुढे उद्या काय होईल, पुढच्या क्षणात काय होईल ते माहिती नाही. त्यामुळे आत्ता जो वेळ तुझ्याकडे आहे त्या क्षणामध्ये तुला जसं जगायचं आहे तसं जग. आणि मी जगत गेले आणि त्याच्यानंतर जो मला मल्हारचा सपोर्ट मिळाला तो माझ्यासाठी खूप ग्रेट होता. त्यांनी त्या रात्री आम्ही नाईट शूटला ते गाणं शूट केलं, त्यावेळी त्याने जो मला सपोर्ट केला त्यासाठी आय एम रिअली थँकफुल टू यू की तू ते मला सपोर्ट करू शकला नसतं तर खरंच माझ्याने झालं नसतं. असा आमचा प्रवास होता. थँक्यू, थँक्यू. नमस्कार, मी राहुल बेलापूरकर आणि या सिनेमात मी काश्या म्हणजे मल्हारच्या मित्राची भूमिका करतो. त्याच्यामध्ये काम करताना एक तर प्रचंड मजा आली, कारण या सिनेमातून माझी ओळख तशी 15 वर्षापासूनची आहे. कारण सुरेश विश्वकर्मा, संजय नवगिरे, बबन आडागळे हे माझे पहिलेचे मित्र. सुरेश विश्वकर्मा माझे सगळ्यात जवळचा मित्र. म्हणजे या सिनेमाची गोष्टीपासून ते आत्तापर्यंत सिनेमा कम्प्लीट होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासात मी सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे त्रास, अण्णाभाऊंचा त्रास, सिनेमा थांबलेला त्याच्यानंतर परत एकदा चालू झाला आणि माझ्या नशिबी हे कॅरेक्टर आलं. कारण माझे मित्र संजय नवगिरे
सुरेश विश्वकर्मा आणि बबन अरागळे हे माझ्या रोलसाठी भांडले की नाही राहुल बेलापूरकरलाच या रोलला घ्यावा, कारण त्यांनी माझे व्हरायटीज रोल पाहिलेत. महाराष्ट्रात सगळ्या एकांकिकेत मी काम करतो, थिएटर केलं आहे. पळशीची पिटी नावाच्या सिनेमाला मला नॉमिनेशन होतं, बरेच अवॉर्ड पण होते. या सिनेमाला या प्रेक्षकांनी मला जेवढं प्रेम दिलं तेच मिसेस मुख्यमंत्री ही मालिका माझी चालू आहे, त्या मालिकेत मला प्रेम दिलं तसंच प्रेम प्रेक्षकांनी मला इब्रत या सिनेमालाही द्यावं, कारण इब्रत हा सिनेमा मुळात आपल्या तळागाळातला सिनेमा आहे. प्रत्येक माणसाने गावात मिळण्यापासून ते शहरापर्यंत सगळ्या माणसांनी हा सिनेमा पाहावा, कारण हा काळजात शिरणारा सिनेमा आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी वसंत दांडेकर, इब्रत सिनेमाचा प्रोड्युसर. इब्रत सिनेमा ॲक्च्युली हा सिनेमा बनवताना ना खरंच म्हणजे जे आम्ही कष्ट केले ना ते फार फार जवळजवळ 10 वर्षापूर्वी हा सिनेमा आम्ही सुरू केला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे हा सिनेमा थांबला गेला. त्याच्यानंतर मग पुन्हा गेल्या वर्षी त्याच जोमाने बबन दादा बोलले की दादा आपली गाणी अप्रतिम आहेत, स्टोरी तर सवलच नाही, खूप छान आहे. पण मी विचार केला चला, म्हटलं आता परत एकदा आपल्याला हा सिनेमा नव्याने म्हटलं करायला पाहिजे. मग कास्टिंग, आता कास्टिंग कशी करायची आणि कोणाला घ्यायचं, तर प्रवीण सर म्हणाले की दादा आपल्याकडे एक चांगला मुलगा आहे, यंग पोरगा आहे संजय म्हणून, तुम्ही एकदा बघून घ्या त्याला. म्हटलं ठीक आहे बघूया म्हटलं. आणि अगोदर मग संजयला जवळजवळ मला वाटतंय काहीतरी 15 दिवसापूर्वी म्हणजे शूट सुरू व्हायच्या 15 दिवस अगोदर संजयला संजयशी बोलणं झालं. संजयला मी सांताक्रूजला बोलवलं, का हॉटेलमध्ये बसलो आम्ही चहा घेत. नंतर संजयला मी स्टोरी सांगितली, नॅरेट केली की इब्रत सिनेमा म्हटलं अण्णाभाऊ साठेंची आवडी कादंबरी आहे, त्याच्यावर आधारित आहे. ते म्हणाले ठीक आहे दादा काय आहे, म्हटलं स्टोरी अशी अशी आहे. आणि त्याच्यामधले म्हटलं असा मल्हार असतो आणि मल्हारची भूमिका म्हटलं अशी अशी आहे. तर मी त्यांना सांगितलं थोडक्यात तो जो काळ 70 आणि त्या म्हटलं त्या सांगितलं की म्हटलं अशा अशा प्रकारे तुमची भूमिका आहे वगैरे. मग ते हळूहळू हळूहळू ते इम्प्रेस होत गेले. ते म्हणाले की नाही दादा ठीक आहे मी भूमिका करणार म्हणून. त्याच्यानंतर मग हिरोईन ॲक्ट्रेस कोण पाहिजे आता, तर ॲक्ट्रेस बघायची 2-3 मुली आम्ही पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये मग आता एखादी कुठली छोटी दिसते तर म्हणजे मॅच होत नाही. संजयला म्हणजे जो पेअर असतो तर पेअर मॅच व्हायला पाहिजे मुलगी. मग प्रवीण सर म्हणाले की दादा 2 दिवस थांबा मी तुम्हाला एक मुलगी दाखवतो. मग शिल्पा ठाकरे तिचे जे यूट्यूबवरती तिचे काही हे होते म्हणजे टिकटॉकचे फोटो होते, शिल्पाचे जे नखरे तिचे असं बोलणं वगैरे तिचे डोळ्याचे ज्या अदा होत्या आणि तिचे मी म्हटलं प्रवेशाला म्हटलं सर म्हटलं आपल्याला म्हटलं हीच पोरगी पाहिजे, म्हटलं हिरोईन घ्यायची तर शिल्पालाच घ्यायची. मग अशा प्रकारे शिल्पाची कास्टिंग झाली आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी शिल्पाला बोलवलं गेलं. म्हटलं ती बाहेर गेली होती काहीतरी शूटिंगच्या दरम्यान. शिल्पा आली भेटली, त्या शिल्पाला सांगितलं शिल्पा अशी अशी स्टोरी आहे वगैरे. मग सांगितलं की अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आहे त्याच्यावरती म्हटलं जी मायडीची भूमिका आहे ती म्हटलं तुला करायची आहे, दादा काय रोल आहे, म्हटलं असा असा रोल आहे. आणि म्हटलं ही लव स्टोरी आहे, लव स्टोरीमध्ये आणि ऑनर किलिंग आहे. तर दादा मग एक कशी सांगितलं की असा आता भाऊ आहे, मग भाऊ कोण असणार त्या आवडीचा भाऊ कोण आहे. मग त्या आवडीच्या भावाकरता आम्ही सुरेश विश्वकर्माची निवड म्हणजे ऑलरेडी आम्ही केलीच होती, म्हणजे तो राहणार आहे. मग शिल्पा म्हणजे अरे बाबा एवढा मोठा कलाकार आहे सुरेश दादा काय म्हटलं तू चांगला आहे तू म्हटलं सुरेश ना. अशा प्रकारे शिल्पा आणि संजयची आम्ही निवड केली आणि मग सुरेश विश्वकर्मा च्यामध्ये एक संजयची जी भूमिका होती मल्हार
त्या मल्हारचा एक मित्र असतो काशा, तो काशा म्हणजे आमचा राहुल बेलापूरकर, म्हणजे त्याला तर ती स्टोरी माहितीच होती राहुलला, पण ते राहुलला घ्यायचं की नाही घ्यायचं की नाही असं थोडंफार म्हणजे हे चाललं होतं. मग प्रवीण सर म्हणाले की दादा आपल्याकडे दुसरा आहे म्हणजे काशाची भूमिका करता, म्हटलं कोण आहे ते, असा असा एक व्यक्ती आहे, मी पण थोडं हे झालो म्हटलं बघूया, कारण का ऑलरेडी राहुलची जी सिलेक्शन आहे आम्ही बबन दादा मी आणि संजय नवगिरे आणि सुरेश विश्वकर्मा ऑलरेडी सांगितलं होतं की दादा आपल्याला घ्यायचं तर राहुलला घ्यायचं, म्हटलं ठीक आहे. मग नंतर सांगितलं की मग प्रवीण सर म्हणाले, प्रवीण सर सांगितलं मी सर म्हटलं असं असं आहे की आपल्याला राहुलला घ्यायचं आहे, म्हटलं आपल्याला सुरेशनीसुद्धा सांगितलं आहे. राहुलचं माझं असं पर्सनली काही कॉन्टॅक्ट नव्हतं, म्हणजे राहुलविषयी मला काही माहीत पण नव्हतं, पण सुरेश विश्वकर्माने सांगितलं आणि संजय नवगिरेंनी सांगितलं, बबन दादांनी पण सांगितलं की राहुल दादा ह्या भूमिकेकरता म्हटलं राहुल बेलापूरकर फिट आहे, म्हटलं ओके चला गो हेड आपण राहुलला लॉक करूया. अशा प्रकारे मी राहुलचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मग राहिले आता कोण, तिचा जो रोल आहे सारजाचा रोल जो आहे तो पण तेवढाच जोमाचा होता, तर त्याच्याकरता कोण घ्यायचं, मग प्रवीण सरांनी सांगितलं की दादा एक आहे, कोण आहे ते, म्हटलं वृषाली हाटलकर आहे, म्हटलं ठीक आहे सर, म्हटलं तिला फोन करून सांगा, म्हटलं माझी ओळख नाही आहे, म्हणजे तुमची ओळख आहे का, कारण मी नवीन नवीन आहे या सिनेमा लाईनमध्ये, नाही दादा चांगली ॲक्ट्रेस आहे वृषाली, चांगल्या प्रकारे म्हणजे ॲक्टिंग वगैरे करते, बहिणीचा रोल तर अप्रतिम करते, म्हणलं ठीक आहे चालेल, म्हटलं बोलू. अशा प्रकारे सारजाच्या रोलसाठी आम्ही वृषालीचे हे केलं आणि मग अशा प्रकारे हा करता करता सिनेमा तयार झाला. आणि मग सिनेमा करता खूप म्हणजे जे एवढं म्हणजे 47-48 डिग्रीचं जे एवढं ऊन होतं या अशा परिस्थितीसुद्धा आम्ही केलं आणि पाणी तर सारखं म्हणजे पाणी पिऊन पिऊन सगळ्यांचा दम गेला होता. म्हटलं ठीक आहे चला, म्हटलं बरं आहे, पण एक एक बरं आहे की सगळ्यांनी कॉपरेशन दिलं आणि हा सिनेमा फार सुंदर झाला. त्याबद्दल मी सगळ्या टीमचे आणि आमचे डायरेक्टर सरांचे खूप खूप आभारी आहे.